ठिकाणी किती वेळा जावं या संदर्भात त्या काही शिष्टाचार आहे. पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करत हे प्रधानमंत्र्यांना तसं काय जमतं मला माहीत नाही. आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलतायत महाराष्ट्रात, रोज खोटं बोलतायत. काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीत, की काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतो. ठीक आहे, काँग्रेस त्याच्यावर तू उत्तर देईल, पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो 3.5 लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर, 3.5 लाख कोटीचा ड्रग्स गुजरातमध्ये पकडला, त्याच्यावर मोदी बोलत नाहीत. आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम अडाणीचा. 3.5 लाख कोटीचं ड्रग्स पकडलंय म्हणजे 100 लाख कोटीचं ड्रग्स तिथून बाहेर पडलेलं आहे आणि अख्ख्या राज्यात पसरलंय. हे ड्रग्स कुठून येत आहे? अफगाणिस्तान. त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी? हे ड्रग्स सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं, याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे. ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे. या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फरवणीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले, तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्माननीय संजय राठोड होते, ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे, हत्या आत्महत्या, याचा तपास होण्याचं बाकी आहे. आणि त्या महिलेच्या घरातसुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं. मी तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसला आहे? काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना.